सर्वाधिक काळ महाराणीपदी राहिलेल्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या यांचं वयाच्या 96 वर्षी बालमोरल कॅसलमध्ये निधन झालं. त्यांनी 70 वर्ष राज्य केलं. एलिझाबेथ यांचा जन्म 21 एप्रिल 1926 ला लंडन मध्ये झाला. अल्बर्ट ड्यूक ऑफ यॉर्क हे त्यांचे वडील तर लेडी एलिझाबेथ बोव्ज लियॉन या त्यांच्या आई होत्या. एलिझाबेथ आणि बहीण मार्गारेट रोज यांचं शिक्षण घरीच झालं. ब्रिटिश राज्यघटनेचा इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. महाराणी 2 जून 1953 रोजी ब्रिटनच्या राजगादीवर विराजमान झाल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी ATS मध्ये सहभागी झाल्या आणि त्याच वेळी त्या गाडीही चालवायला शिकल्या. तर राणी आणि एडिनबर्गचे ड्यूक प्रिन्स फिलिप यांचा 20 नोव्हेंबर 1947 ला विवाह झाला. त्यांना मुलगा चार्ल्स व मुलगी अॅन अशी दोन अपत्या आहेत. 1957 मध्ये राणीनं ख्रिसमस डेच्या दिवशी पहिल्यांदा राष्ट्राला संबोधित केलं. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड सह कॉमनवेल्थ देशांवरही त्यांचं वर्चस्व होतं. राज्याभिषेकापासून त्यांना 2 वाढदिवस साजरे करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे 21 एप्रिल आणि 17 जून असे त्यांचे 2 वाढदिवस साजरे केले जाऊ लागले. त्यांच्या शासन काळात अनेक संकट आली. सून डायना अर्थात प्रिन्सेस ऑफ वेल्स यांचा 1997 पॅरिसमध्ये अपघाती मृत्यू झाल्यानंतर महाराणी एलिझाबेथ यांना टीकेला सामोरं जावं लागलं. तर एलिझाबेथ यांच्या पतीचं 9 एप्रिल 2021 वयाच्या 99 वर्षी निधन झालं. पण महाराणी एलिझाबेथ यांनी कधीही माघार घेतली नाही. स्वतंत्र भारतात महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या या 3 भारत दौऱ्यावर आल्या होत्या. त्यामध्ये 21 जानेवारी 1961 पहिल्यांदा त्या आणि त्यांचे पती प्रिन्स फिलिप हे भारत दौऱ्यावर आले असताना त्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे ते विशेष अतिथी होते. त्यावेळी ब्रिटनच्या शाही जोडप्यानं ताजमहालाला देखील भेट दिली. त्याशिवाय मुंबई, वाराणसी, उदयपूर, जयपूर, बंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता शहराला देखील त्यांनी भेटी दिल्या होत्या. विशेष म्हणजे महाराणी एलिझाबेथला पाहण्यासाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी नागरिकांनी एकाच वेळी तिरंगा आणि ब्रिटनचा राष्ट्रध्वज हातात घेऊन त्यांचं स्वागत केलं होतं.